नमस्कार सार्वभूत बुलेटिन मध्ये आपले स्वागत आज आठ जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झाल आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचा उद्रेक झाला दिवसभरात एकोणपन्नास बाधित निघाले असे पहिल्यांदाच घडले आहे यात नगर शहर व परिसरातील बावीस तर संगमनेर तालुक्यातील तेरा जणांचा समावेश आहे यामुळे बाधितांचा एकूण आकडा सहाशे पंच्याण्णववर पोहोचला मंगळवारी छत्तीस रुग्ण कोरोनातून बरे झाले त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या चारशे पंचावन्न झाली आहे श्रीरामपूर शहरात सहा कोरोनाबाधित आढळले यात आधीच बाधित एका अधिकाऱ्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांचा समावेश आहे श्रीरामपूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीस झाली आहे दरम्यान मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला श्रीरामपुरात गुरुवारपासून चार दिवस व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळावा असे आवाहन व्यापारी मर्चंटचे अध्यक्ष विशाल खोपळे यांनी केले आहे लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आल्याने श्रीरामपुरातील नऊ राजकीय पदाधिकाऱ्यांनी स्वतः कोरोनाची तपासणी करून घेतली होती तीन दिवसानंतर त्यांच्या अहवाल आल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला आहे अकोले तालुक्यात दिवसभरात पाच कोरोनाबाधित आढळले त्यात पिंपळगाव व वा ब्राह्मणवाडा येथील प्रत्येकी दोन तर धुमाळवाडी येथील एकाचा समावेश आहे तालुक्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या चौतीस झाली त्यापैकी चोवीस कोरोनामुक्त झाले तर सात जण उपचार घेत आहेत जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात पंचवीस खाटांचा अतिदक्षता विभाग उभारण्यात येत आहे या विभागाचे काम अंतिम टप्प्यात असून दोन दिवसात ते कार्यान्वित होईल अशी माहिती आरोग्य यंत्रणेने दिली गुरुपौर्णिमा श्री साईंच्या झोळीत एकोणऐंशी लाख छत्तीस हजार पाचशे एकोणपन्नास रुपये इतकी देणगी प्राप्त झाली गेल्या वर्षी याच काळात चार कोटी बावन्न लाख रुपये देणगी प्राप्त झाली होती त्या तुलनेत यंदा देणगीत मोठी घट नोंदवली गेली जिल्ह्यात आत्महत्येच्या तीन घटना घडल्या आहेत कर्जत तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नागापूर येथील चंद्रकांत निंबोरे व डोंबाळवाडी येथील साहेबराव शिंदे अशी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत शिपाई मोहन आबाजी वानी यांनी सकाळी सहा वाजेच्या सुमारास आत्महत्या केली जिल्ह्यातील शॉपिंग मॉल्स वगळता हॉटेल्स लॉज गेस्ट हाऊस तेहतीस टक्के आजपासून सुरू करता येणार आहेत मात्र यासाठी काही अटी व शर्तींचे काटेकोर पालन करावे लागेल प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणीच ही मुभा देण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी राहुल द्वेदी यांनी आदेशात स्पष्ट केले या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत्रा दैनिक सारोमत देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार